12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केला, परंतु हा निर्णय असंवैधानिक आहे आणि त्याच्याचबरोबर सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही असा निर्णय देण्याचा. सभागृहामधलं कारोबार जो आहे, प्रोसिडिंग जी आहे, ही कोर्टामध्ये चॅलेंज करता येत नाही, बोलवता येत नाही किंवा त्याच्यावरती निर्णयही देता येत नाही. सभागृह मग ते पार्लमेंटचं असेल किंवा राज्य असेंब्लीचं असेल, हे नेशन विद इन नेशन या थिअरीमध्ये बसतं. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा अधिकार हा त्या सभागृहाच्या बाहेरच्या लोकांना लागू होतो, परंतु सभागृहातल्या लोकांना लागू होत नाही. आणि म्हणून आता हे पाहणं महत्वाचं आहे की महाराष्ट्राची विधानसभा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय तो मान्य करते की न मान्य करते. आमच्या दृष्टिकोनातून हा निर्णय असंवैधानिक आहे आणि ज्युरिडिक्शन नसताना दिलेला हा निर्णय आहे. वाट पाहूया काय होतंय त्या.